नमस्कार मंडळी, मी अपूर्वा आणि माझ्या चॅनलवर आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. हे इथे लहानसं एक घर वजा दुकान आहे. पुढच्या साईडला असं हे दुकान मांडलेलं आहे त्यांनी. खाण्याच्या वस्तू आहेत, बसायला थोड्याफार खुर्च्या आहेत आणि चिप्स वगैरे समोर लावलेले आहेत. मुलांना चिप्स होत्या, ते घेतल्यानंतर आम्ही सहजच असं आतमध्ये घरामध्ये डोकावून पाहिलं. पूर्ण अंधार होता, लागणारं सामान होतं त्या घरामध्ये आणि एका बाजूला गॅसवर काहीतरी करत होते. म्हणून आम्ही पाहायला गेलो तर एका गॅसवर दूध तापत ठेवलं होतं, दुसरीकडे चहा बनवत होता. मग काय आता पाण्यात भिजून आल्यामुळे आम्हालासुद्धा चहा प्यावंसं वाटलं. आम्हीसुद्धा मग त्यांच्याकडे चहाची ऑर्डर दिली. पहिलं ते चहा बनवत आहेत. थोड्या डोंगराळ भागात हे घर असल्यामुळे इथे लाईटची व्यवस्था नाही आहे. आणि मागे पाहिलं तर ह्या एक मावशी चुलीवर भाकऱ्या बनवत होत्या. इथे येणाऱ्या पर्यटकांना त्यांच्या ऑर्डरनुसार चुलीवरचं जेवण बनवून दिलं जातं. आता काही कस्टमर मागे बसले होते झोपडीमध्ये, त्यांनी गावठी कोंबडी शिजून दिली होती आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी चपात्या हव्या होत्या. म्हणून त्या मावशी चपात्या बनवत आहेत. आता बाजूला नाचणीचं पीठ भिजून ठेवलेलं आहे त्यांनी, नंतर त्या भाकऱ्या बनवणार आहेत. तर आता चुलीवर चपात्या बनवत आहेत म्हणून थोडा त्यांचाही व्हिडिओ करून घेतला. किती छान चपात्या बनवत आहेत त्या. आणि चुलीवर तवा ठेवलेला आहे. अशा ह्या चुलीवरच्या जेवणाची चव कोणत्याही 5-स्टार हॉटेलच्या जेवणाला सुद्धा येणार नाही. मावशीने एक चपाती लाटून तव्यावर घातलेली आहे. मग काय, आम्ही मावशीबरोबर थोडा वेळ गप्पा मारत बसलो तेव्हा त्यांच्याकडूनच कळलं आम्हाला ह्या गावाचं नाव वाल ब्रिज असल्याचं. त्या म्हणाल्या नदी वाहते, त्या नदीचं नाव वाल आहे आणि वर ब्रिज बनलेलं आहे म्हणून वाल ब्रिज. खरं तर आम्ही त्यांना त्यांचा ॲड्रेस विचारलं की आम्ही कोणी ओळखीचे येणार असेल त्यांना सांगू की तुमच्या इथे असं खायला वगैरे मिळेल चुलीवरचं, तुमचा नंबर द्या किंवा तुमचा ॲड्रेस सांगा. तेव्हा त्यांनी तसा त्यांचा ॲड्रेस वाल ब्रिज म्हणून सांगितला. आता मावशीने चपाती बनवलेली आहे आणि एका टोपल्यात एक कापड ठेवून त्याच्यावरती चपाती ठेवली आहेत जेणेकरून ती नरम राहील. आणि दुसरी चपाती बनवायला घेतलेली आहे. मावशीकडनं आम्ही त्यांचा नंबरसुद्धा घेऊन ठेवलेला आहे. जर कोणाला इथे यायचं असेल, चुलीवरचं जेवण जेवायचं असेल तर त्यांना आपण नंबर देऊ शकतो. तर इथे नाचणीचं पीठ भिजवलेलं आहे पण त्या भाकऱ्या बनवायला वेळ आहे, तोपर्यंत जर आपण बाहेर जाऊयात. इथे वर सोलर पॅनल लावलेलं आहे, लाईटची सोय नाही आहे त्यामुळे हे सोलर पॅनल वरती ठेवलेलं आहे. दिवसभर ते चार्ज करून मग रात्रीच्या वेळी ते थोडासा त्याचा वापर करून घेतात. दिवसा लाईटची तेवढी आवश्यकता बसत नाही पण रात्री लाईटची गरज आहेच. बाहेर एक नांगर होता, भाऊने तो नांगर उचललेला आहे आणि त्या नांगराबरोबर फोटो काढत आहे. नांगर खांद्यावर घेऊन भाऊने फोटो काढायला लावलेला आहे. तसे आमच्या गावीसुद्धा असे नांगर असतात पण एक मजा म्हणून. मागच्या बाजूला अशी टेकडी आहे आणि आता आम्ही चहा प्यायला घेतलेला आहे.
मावशीला सांगितलेलं आहे आम्ही बाहेर चहा पितो, जेव्हा तुम्ही भाकरी करायला घेतील तेव्हा मला आवाज द्या. खूप छान चहा आहे, जाड आणि अप्रतिम अशी चहाची चव आहे. पाण्यात भिजून आल्यानंतर चहा म्हणजे अमृतच. आता आदित्यला नांगर देऊन त्याचा फोटो काढण्याचा कार्यक्रम चालू आहे. त्याने सुद्धा पहिल्यांदा नांगर पाहिलं, त्यामुळे त्याला गंमत वाटते. नांगर हातात देऊन आणखीन वेगवेगळ्या पोजमध्ये आदित्यचे फोटो काढलेले आहेत. आता मावशींनी नाचणीच्या भाकऱ्या बनवायला घेतलेल्या आहेत, त्यामुळे आम्ही पुन्हा आतमध्ये आलो. त्यांनी पीठ आधीच मळून ठेवलं होतं, पाण्याने त्याच पिठामध्ये त्यांनी हात धुतलेत. बाजूला मला वाटतं कोरडं पीठ आहे, ते मळणार असतील म्हणून एवढं पाणी घातलं. आपण बघूयात कशा करतात भाकऱ्या. पाणी घातलं होतं त्याच्यामध्ये, ते कोरडं पीठ घालून मळून घेतलेलं आहे. आता हातावरच मावशींनी भाकरी थापायला घेतलेली आहे. किती सुंदर हातावर थापूनच ते भाकरी वाढवत आहेत. त्यांनी आम्हाला सांगितलं इथेच वर त्यांचं गाव आहे आणि त्या गावामध्ये त्यांची नाचण्याची शेती आहे, घरची नाचणी आहे ही. ह्या दिवसभर इथे हे असं हॉटेल चालवतात, आणि हॉटेल म्हणजे असंच जे ऑर्डर देतात त्यांना जेवण करून द्यायचं, आणि रात्रीच्या वेळी त्या पुन्हा आपल्या गावात जातात. भाकरी थोडीशी तुटली पण पाणी लावून त्यांनी पुन्हा ती व्यवस्थित करून घेतली. पहिला पुन्हा एकदा ती भाकरी तुटलेली आहे, सुद्धा ते पाणी लावून पुन्हा ती जोडून घेतात, त्यांना ते बरोबर जमतं. छान अशी नाचणीची भाकरी तयार झालेली आहे. आता आणखी थोडं पीठ मळून दुसऱ्या भाकरीची तयारी करत आहे. एक भाकरी तव्यावर भाजून येते तोपर्यंत ते दुसऱ्या भाकरीचं पीठ मळून घेतात, म्हणजे एकेका भाकरीचं पीठ एकेका वेळी मळतात. पुन्हा एकदा दुसरी भाकरी बनवत आहेत. मावशींबरोबर भरपूर गप्पा मारल्या आम्ही भाकरी बनवता बनवता. गावरान पद्धतीची चुलीवर भाकरी बनवण्याची ही पद्धत सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. दुसरी भाकरी सुद्धा तयार झालेली आहे. हातातल्या हातात व्यवस्थित भाकरी ते वाढवतात. आता ही भाकरी सुद्धा गरम तव्यावर घातलेली आहे.
जिथे कुठे भाकरी तुटेल असे वाटते तिथे ते हातानेच प्रेस करून आणि जोडून घेतात. आता ही भाकरी होती तोपर्यंत ते आणखी दुसऱ्या भाकरीचं पीठ मळून घेणार. आज बाहेर ह्या भाकरींची ऑर्डर आहे. आम्ही तर इथे जेवायला थांबणार नाही आहेत. आम्ही फक्त नदीवर जायचं होतं म्हणून इथे वळले होते आणि आम्हाला अचानकच हे घर ह्या घरामध्ये काय चालू आहे हे दिसलं. पण येताना मात्र आम्ही इथे नक्की वळू. त्यांना तसं आम्ही सांगितलं आहे 2 दिवसांनी जेव्हा आम्ही परत येऊ तेव्हा दुपारचं जेवण आम्ही इथेच करणार आहोत. पिठलं भाकरी किंवा जे असेल ते त्यांचं नंबर घेऊन ठेवलेलं आहे. म्हणजे यायच्या आधी त्यांना आम्ही कॉल करू त्या प्रकारे ते आमच्यासाठी जेवण बनवून ठेवतील. खूपच छान अशा नागलीच्या किंवा नाचणीच्या भाकऱ्या तयार आहेत. चला तर आता आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालेले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. आवडल्यास लाईक करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.